मित्रांनो, इथं आपण खाली पाहतोय ना, पार्किंगमध्ये गाड्या असलेल्या बघा. या इथून व इथं आपली गाडी पार्क केली आहे, दिसतंय. आणि इथून या पूर्ण पायऱ्या चढून आपण या पायऱ्यांनी असं वरती आलोय बघा. हे असं असं इथपर्यंत आहे बघा. या बाजूने आणि इथून हे वरती मांगे शिखर. मित्रांनो, असं वाटतंय हा रस्ता डायरेक्ट आकाशात गुंतेल का काय, बघा पुढे काही दिसतच नाही आपल्याला. गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आपण जाणार आहोत मांगेतुंगी. रात्री 8 वाजता आम्ही मांगेतुंगीला पोहोचलो, परंतु त्या ठिकाणी रूम अवेलेबल न झाल्यामुळे आम्ही ताहराबादला मुक्कामी आलो या ठिकाणी या रूममध्ये. आमच्यासोबत काही मित्र आहेत. निखिल सर, हॅलो. हे निखिल सर आहेत आणि हे रुपेश सर. हां, संध्याकाळी या मित्रांशी आमची भेट झाली, त्यांनाही रूम मिळत नव्हता आणि आम्ही चौघजण या रूममध्ये थांबलो आणि आता सोबतच मांगेतुंगीला जातो आहे. प्रतीक पण आहे माझ्यासोबत. आपल्याला मांगेतुंगीला जायचं आहे, ते शिखर मी दाखवतो आपल्याला समोर. मित्रांनो, एवढी व्हिजिबिलिटी नसल्यामुळे दिसणार नाही, पण आपण बघू शकतात ही समोर जी दोन टोकं आपल्याला दिसत आहेत, ही मांगेतुंगी या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. अजून आपल्याला इथून 10 किलोमीटर ट्रॅव्हल करायचं आहे. मित्रांनो, रात्रीचा स्टे या ठिकाणी केला होता, हॉटेल आनंद ताहराबादला. मित्रांनो, चहासाठी थांबलो आहे आपण. इकडे जायला ना मित्रांनो, तिथे वरती जायचंय आपल्याला. 3500 पायऱ्या चढायचंय भाऊ, सोपं काम नाहीये. मित्रांनो, फायनली आपण मांगे तुंगे शिखराच्या पायथ्याशी आलेलो आहोत. आपण पाहू शकता समोर हे मांगे शिखर आहे आणि हे आपल्याला ज्या पायऱ्या दिसत आहेत, या 3500 पायऱ्या चढून आपल्याला वरती या मांगे पर्वतावर जायचं आहे. 3500 पायऱ्यांची चढाई आहे आणि या बाजूला आपण पाहू शकतो भगवान ऋषभदेव यांची जगातली सगळ्यात मोठी जी मूर्ती आहे 108 फुटाची, त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. तिथे जाईपर्यंत आपल्याला 1000 पायऱ्या लागतात आणि अशा पद्धतीने हे मांगे शिखर आहे आणि त्याच्या बाजूला हे तुंगे शिखर आहे. या तुंगे शिखरावर पण आपल्याला जायचं आहे. आणि मित्रांनो, मांगे तुंगे शिखरावर जाण्यासाठी आपल्याला काठीची आवश्यकता आहे, वरती खूप माकड आहेत, त्रास देतात, म्हणून काठी घेऊन जा. सुरुवातीला आपल्याला या बेस कॅम्पमधून इथून तिकीट घ्यायचं आहे, तिकीट घेतल्यानंतर आपण जाणार आहोत. मित्रांनो, आपण फायनली या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथं आपल्याला काउंटरला तिकीट घ्यायचं आहे. आमचे सहकारी मुंबई नागले आहेत. बराच वेळ लागला तुम्हाला गाडीचा प्लग हे झाला, गरम झालेला. अरे, बेस्टची जर्नी, बेस्टची जर्नी, वेलकम. चला मित्रांनो, 3500 पायऱ्या चढायच्या आहेत आणि लेखे प्रभू का नाम सुरू कर दी यात्रा अभी. चलो मित्रांनो, इथली भिंत पाहिल्यानंतर ग्रेट वॉल ऑफ चायनाची आठवण येते, अशा प्रकारची ह्या पायऱ्या आहेत. वरती आपण पाहू शकतो लांबपर्यंत पायऱ्या आपल्याला दिसत आहेत. ही बाबी माने मूर्ती आहे तिकडची, पुराणी तिकडची जी आहे ना, ही पुराणी त्या गुफा तिकडे आहे का, प्राचीन गुफा आहे या ठिकाणी. मित्रांनो, बघू शकता आपण या ठिकाणी या प्राचीन अशा मूर्त्या आहेत.
भगवान नेमिनाथ दिगंबर जैन मंदिर मागे तुंगेजी या ठिकाणी आपण आहोत आणि या आत भगवान नेमिनाथजींची मूर्ती आहे. एका गुफेमध्ये ही मूर्ती कोरलेली आहे मित्रांनो आणि आजूबाजूला खूप साऱ्या मूर्ती या ठिकाणी आहेत आणि अजून 3200 पायऱ्या. सकाळची वेळ म्हणून काही घामाचा त्रास होत नाही उन्हाचा एवढा. बघू आता पुढे दुपारी काय होतं. कधी तपासूनचं स्वप्न होतं आपल्याला या ठिकाणी यायचं. फायनली आज आपण मांगी तुंगी सर करतोय. याआधी ट्रेक केलेत परंतु पायऱ्या चढायला खूप त्रास होतो म्हणून अवघड ट्रेक आहे. पूर्णच पायऱ्या चढून जायचे शेवटपर्यंत आणि इथे भिंतीसारखं आपल्याला वरती पांढऱ्या रंगाचे दिसत नाही सगळ्या पायऱ्या आहेत अगदी थेट त्या शिखरापर्यंत पोचलेल्या. जरा तीव्र चढाव आहे स्टीप पायऱ्या आहेत. या ठिकाणी आपला फिजिकल फिटनेस टेस्ट होणार आहे. गुड मॉर्निंग नमस्कार मित्रांनो. अनिल सानेर यांच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आम्ही मांगी तुंगी या क्षेत्रावर आलेलो आहोत आणि इथे आमची मैत्री झाली. एक छान मैत्री आम्हाला लाभली इथे गड सर करण्यासाठी आणि इथून पुढे अशाच नवीन अपडेट्स पाहण्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. यूट्यूब चॅनलचं नाव आहे अनिल सानेर. धन्यवाद मित्रांनो. कसं वाटतंय आता? खूप थकलो आहे मित्रांनो. खूप अवघड ट्रेक आहे. 3500 स्टेप्स आपल्याला चढायचे आहेत. मित्रांनो नवीन मित्र आम्हाला भेटले होते. आता आपली ओळख नाही भेटे राहील. आपण पुन्हा भेटू प्रत्येक ट्रेकला. ओके धन्यवाद. अवघड शिडे आहेत. डायरेक्ट 70 degrees अँगल आहे आणि एका दमात एवढ्या शिडे आहेत आणि अजून वरतीच बघा एवढ्या शिडे चढून आलोय आम्ही. चला बघा मित्रांनो अजून या शिडे आहेत आणि खतरनाक पॅच होता एवढा. मला तरी वाटतं की 200 ते 150 पायऱ्या एका टप्प्यात असतील. या दम लागतोय. हो आणि मित्रांनो तिथे जायचंय अजून. चला जायचंय. मित्रांनो 1500 पायऱ्या चढून आलेलो आहे मी. आता अजून 2000 पायऱ्या चढायचे आहेत. बघा वरती हे तुंगी शिखर आहे. तिकडे 500 पायऱ्या आहे आणि इकडे 1500 पायऱ्या परत चढायचे वरती मागे शिखरावर. चला मित्रांनो या बाजूला आपण ऋषभदेव भगवान यांची मूर्ती जी आहे समोर 108 फुटांची मूर्ती. त्या ठिकाणी जर जायचं असेल आपल्याला तर हा रस्ता आहे इकडनं आपण तिथे जाऊ शकतो. परंतु पहिल्याने मांगे शिखरावर जावं लागतं. त्यानंतर तुंगी शिखर करून आल्यानंतर मग ऋषभदेव महाराजांच्या मूर्तीचं दर्शन करायला आपल्याला जाता येतं. म्हणून आपण आधी मांगे शिखरावर जाणार. मित्रांनो आपल्यासोबत काही मित्र आहेत जायखेड्यावरून ते लोकल आहेत स्थानिक. कसं वाटतंय मित्रांनो? मस्त वाटतंय. थक वाटलं का? हा मित्रांनो खूप खडतर असा ट्रेक आहे. ग्रेट वॉल ऑफ चायना पाहिली असेल ही ग्रेट वॉल ऑफ महाराष्ट्र बघून घ्या. चला मित्रांनो या ठिकाणी सीता माता यांचे पावलं आहेत आणि समोर तुंगी शिखर आणि खालून आपण चढून आलो तो खालचा नजारा. पर्वत रंगा आपण पाहतोय. काय नजारा आहे बघा मित्रांनो. दूरच दूर पसरलेल्या पर्वतांना मित्रांनो तुंगी शिखर. इथून आपल्याला आता दोन रस्ते आहेत. या बाजूला आपण मांगे शिखरावर जाऊ शकतो. इकडे तुंगी जातो का? तुंगी शिखरावर आणि वरून जायचं असेल तर खाली जावं लागतं का? इथं जावं लागतं. ओके ओके
चला मित्रांनो, आपण आधी मागे शिखरावर जाणार आहोत आणि परत पायऱ्या उतरून तुंगी शिखरावर जायचं आपल्याला. आपण आधी मागे शिखर करून घेऊया, जाताना तुंगी करू बॅक साईडला आहे बघा. आणि सगळ्यात शेवटी भगवान ऋषभदेव यांची जी 108 फुटाची मूर्ती आहे तिथे आपण जाणार आहोत. आणि हा व्ह्यू बघा मित्रांनो, काय व्ह्यू आहे. अवघड टप्पे आहेत सगळे, खडतर अशा पायऱ्या आहेत आणि या खडतर पायऱ्या आम्ही चढतोय. पाणी अवश्य कॅरी करा, इथे वरती पाणी मिळत नाही. निंबू सरबत मिळतं 20 रुपयाला एक ग्लास. आपण जागोजागी निंबू सरबत घेऊ शकतो एक्झर्शन टाळण्यासाठी. मागचा व्ह्यू प्रतीक येतोय. पहिल्यांदाच आलं ट्रेकिंगला आणि पहिल्यांदाच कडक परीक्षा आहे. मित्रांनो जाऊन आले का? हो जाऊन आले. कसं काय वाटलं? आमचं झालेलं आहे आता समोर तुंगी आहे. आता तुंगी दर्शनला आम्ही चाललो आहे. चला भेटू पुढे. हा हो चला नक्की. ओके ओके. मित्र रात्री रूम मध्ये सोबत स्टे केला होता आम्ही मुंबईच्या इथे अंधेरीहून आलेले आणि त्यांना जरा घाई होती म्हणून ते लवकर मांगेचं दर्शन करून आले. आपल्याला शूट करताना थोडा वेळ लागला. आता ते तुंगीवर जात आहेत. मित्रांनो समोरच्या नजारा आपण पाहू शकतो. समोरच्या टेकड्या आहेत, अतिशय सुंदर असा हा नजारा आहे. खतरनाक एकच नंबर दुःख आहे. मित्रांनो या ठिकाणी पदचिन्ह आहेत परंतु ते कोणाचे आहेत हे काही आपल्याला सांगता येणार नाही. इथे एक आहे बाहेर आणि आतल्या बाजूला पण आहेत. मित्रांनो खूपच एक्झर्शन करणारा हा ट्रेक आहे. खूपच जे गेल्या 10 वर्षात जेवढ्या पायऱ्या चढले नसतील ना तेवढ्या पायऱ्या एका दिवसात चढायचा योग आहे. आणि ट्रेकिंगची खरी मजा येते. अवघड आहे पण काय हरकत नाही. डोंगराच्या पलीकडून सूर्याची किरणं कशी येत आहेत बघा बघा आता. क्या बात आहे मित्रांनो. फायनली आलेलो आपण आता वरती मागे शिखरावर. आपण आधी शूज काढून घेऊया इथं. आणि मित्रांनो खालचा व्ह्यू या ठिकाणी पाण्याची टाकी आहे. पाणी आहे तिथे अजून. चरण कमल आहेत, दिगंबर जैन यांची प्रतिमा आहे या ठिकाणी. प्रतिमा आहेत सर्व गुफेमध्ये कोरलेल्या. आणि हे परत पाण्याचं टाक आहे. हा ते पूर्ण टेकड्यावर आपण आहोत आणि आपल्यावर पूर्ण हा दगड आहे. पर्वत आहे दगडाचा. अशा पद्धतीने हे रेलिंग आहे. आणि खालचा हा नजारा दिगंबर जैन गुफा मांगेगिरी. श्री दिगंबर जैन गुफा या ठिकाणी आहे. आपण आता गुफेत जाऊया. या ठिकाणी गेट बनवलेला आहे आणि आतमध्ये अशा पद्धतीने गुफा कोरलेली आहे. आणि या ठिकाणी श्री महावीर भगवान मागेगिरी जैन यांची जी गुफा आहे अशा पद्धतीचं हे काम आहे. यांच्या प्रतिमा या ठिकाणी कोरलेल्या आहेत. पाण्याचा टाका या ठिकाणी खाली. आणि अशा पद्धतीने ह्या प्रिझर्व केलेल्या आहेत लोखंडी जाळी लावून.
या गुफा आतमध्ये आहेत. आपण सर्व करून एक एक गुफा बघूया. बलरामजी यांची ही मागची प्रतिमा आहे. त्याच्या पाठीचं दर्शन या ठिकाणी आपल्याला होत आहे. श्रीकृष्णाचे भाऊ बलरामजी यांची ही प्रतिमा या ठिकाणी आहे. त्यांचं दर्शन आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. अतिशय सुबक अशा या प्राचीन मूर्ती या ठिकाणी आहेत आणि पुरातन आहेत. श्री आदिनाथ गुफा दिगंबर जैन मंदिर या ठिकाणी आहे. या ठिकाणी अशा पद्धतीने गुफा कोरलेल्या आहेत. पण या ठिकाणी अंधार आहे, परंतु मी आपल्याला दाखवायचा प्रयत्न करतो. या ठिकाणी पूर्ण या भिंतीवर अशा बारीक सर्व गुफांमध्ये मूर्त्या कोरलेल्या आहेत. अगदी प्राचीन असं शिलालेख त्या ठिकाणी आहे, तो आपल्याला वाचता येत नाही आता. अशा पद्धतीच्या या सर्व कोरीव मूर्त्या या ठिकाणी आहेत. दिगंबर जैन भगवान आणि त्यांचे मुनीजन यांचं दर्शन आपण आता या ठिकाणी घेतोय. मांगी या ठिकाणी मांगी पर्वतावर आपण आहोत आणि ही गुफा आहे श्री आदिनाथ भगवान यांची. तर अशा पद्धतीने आपण पाहू शकतो पूर्ण दगडामध्ये कोरून ही गुफा बनवलेली आहे. अशा या गुफा सुरक्षित करून यात आलेल्या या ठिकाणी काही नाजूस होऊ नये म्हणून. शांतीनाथ दिगंबर गुफा या ठिकाणी आहे. आणि ही खूप सुंदर गुफा आहे मित्रांनो. प्राचीन दिगंबर जैन प्रतिमा या ठिकाणी कोरलेल्या आहेत. अतिशय बारीक असं हे शिल्पकाम या ठिकाणी केलेलं आहे. हजारो लाखो वर्षापूर्वीच्या या प्रतिमा असल्याचं सांगितलं जातं. आणि या गुफेमध्ये या पार्श्वनाथ दिगंबर जैन गुफा मांगीगिरी या गुफेमध्ये आपण आहोत. अतिशय सुबक अशा ह्या सर्व मूर्त्या आहेत. कलाकुसर आपण जर पाहिली त्यांची तर अतिशय सुबक आहेत. तर अशा पद्धतीची ही जवळजवळ 20x25 अशा प्रकारची ही गुफा आहे. मोठी गुफा या ठिकाणी आहे. पाण्याची टाकं आहे आणि या सर्व छोट्या छोट्या मूर्त्या या ठिकाणी कोरलेल्या आहेत. अतिशय सुंदर आहेत बघा, काय नजर आहे. पूर्व जो टेकडी आहे पूर्ण पर्वतावर या गुफांच्या सभोवतालीच्या पर्वतावर या पार्श्वनाथांच्या महाराजांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत. पाहू शकतो आपण खूपच सुंदर आहे. आणि समोर तुंगी शिखर, तिथे नंतर जाणार आहोत आपण. समोरचे जे सुडके आपल्याला दिसत आहेत तो सालेर किल्ला आहे, सालेर मुल्लेर. मित्रांनो, मांगी शिखरावरनं तुंगी शिखराचा व्ह्यू आपण या ठिकाणी पाहतो आहोत. हे समोरचं तुंगी शिखर आणि हे मंकी राज या ठिकाणी. अशा पद्धतीने आपण मांगी शिखर आता सर केलेलं आहे. आपण माझ्या मागे पाहू शकता हे मांगी शिखर आहे. आणि मांगी शिखरावर यायला आम्हाला खालून 2 तास लागले. 8 वाजता आम्ही चढायला सुरुवात केली. जवळजवळ 3000 पायऱ्या चढून या ठिकाणी आलेलो आहोत. आणि
आपण जर डायरेक्ट आलो तर 1.5 तासात आपण इथे येऊ शकतो, पण आम्ही पूर्ण सिनेमॅटिक शूट घेत आलो, शॉर्ट्स घेतले, फोटो काढले, त्यामुळे आम्हाला 2 तास वेळ लागला. तर 1.5 तास सुद्धा आपण या ठिकाणी येऊ शकतो. आणि आता आपण याच्या पुढचं जे आहे तुंगी शिखर, या मांगी शिखरावरनं उतरून तुंगी शिखरावर जाणार आहोत. चला तर मित्रांनो तुंगी शिखरावर जाऊया. तुंगी शिखराकडे निघालेलो आहोत. 2 किलोमीटर लगभग असं आपल्याला चालून जायचं आहे, आणि परत तिथून पुढे 500 पायऱ्या चढून आपल्याला या तुंगी शिखरावर जायचं आहे. मित्रांनो, वयस्कर लोकांना ज्यांना चालायचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी अशा पद्धतीच्या डोली सिस्टीम या ठिकाणी आहे. वजनावर असं 60 किलोच्या वजनापर्यंतचा या माणसाचा 3600 रुपये रेंट आहे एका जणाचा. आणि अशा पद्धतीने ज्या वयोवृद्ध लोकांना चढणं शक्य नाही आहे त्यांच्यासाठी ही सुविधा आहे. अशा पद्धतीने डोलीवर हे 4 लोक कॅरी करून घेऊन जातात. 3600 रुपये एका जणाचे घेतात, आणि 60च्यावर वजन असेल तर त्याला अजून वेगळा रेट लागतो. अशा पद्धतीचं हे सगळं सिस्टम आहे, कारण वयोवृद्ध लोकांना इथे चढणं शक्य नाही आहे. खूपच दमछाक करणारा हा ट्रेक आहे, खूप दमछाक होते वरती जाण्यासाठी. आणि जैन धर्मियांसाठी एक अतिशय पवित्र अशी जागा आहे मागी तुंगी तीर्थक्षेत्र. चला आता आपण जाऊया. बऱ्याच पायऱ्या चढल्यानंतर आता सध्या प्लेन रस्त्याने चालतोय आपण, त्याच्यामुळे असं जरा हायस वाटतंय की खूप रिलॅक्स वाटतंय आता, नाहीतर खूप अवघड सगळं चढ चढून आलोय आम्ही. आणि आता जरा एकदम रिलॅक्स आहे. बघू शकतात माझ्या मागे काय व्ह्यू आहे, हे बघा खतरनाक. मित्रांनो तुंगी शिखर तुंगीकडे चाललोय आपण आता. नो ग्रेट वॉल ऑफ महाराष्ट्र म्हटलं तरी काही हरकत नाही. अशा पद्धतीची ही वॉल म्हणजे शिड्याच आहे, ते रस्ता आहे हा पायऱ्यांचा, पण तो लांबून जर बघितलं तर एखाद्या भिंतीसारखा वाटतो. जशी चायनाची भिंत आहे तशी आपली भिंत आहे, ग्रेट वॉल आहे. पाहू शकता आपण. आणि हे मांगे शिखर. मांगी शिखराचा व्ह्यू आपण या ठिकाणी पाहतोय. तुंगी शिखराच्या रस्त्यावरनं अजून तुंगी शिखर चढायला सुरुवात केलेली आम्ही, आणि खाली गेलेल्या पायऱ्या. चला तर वरती जाऊ जा. पुढं थकले का भाऊ? भाऊ ना. मित्रांनो असं वाटतंय हा रस्ता डायरेक्ट आकाशात घेऊन देईल का काय, बघा पुढं काही दिसतच नाही आपल्याला. आकाश दिसतंय डायरेक्ट वरती, आकाशात चाललोय आपण ढगात. आता आता कुठे शिखर दिसायला लागलंय वरती बघा, हे आता आपल्याला तुंगी शिखराचा शेंडा दिसायला लागलाय. मागचा व्ह्यू फार सुंदर आहे, छान आहे एकदम. आपल्याला दिसतोय समोर तुंगी शिखराचा, आणि पुढचा एक पॅच परत अगदी तीव्र चढणीचा आहे, तो शेवटचा टप्पा फार जीव घेणार असं दिसतंय. इथपर्यंत तर आता आलोय, बघू वरती किती त्रास होतो चढायला. मित्रांनो तुम्हाला जर यायचं असेल ना तर तुम्ही लवकर या अर्ली इन द मॉर्निंग. आम्ही 7-8 वाजता चढायला सुरुवात केली, ऊन होतं दुपारी आणि इथे खूप ऊन लागतं, म्हणून 4-4:30-5 दरम्यान जर आपण चढाई केली ना तर 7 वाजेपर्यंत आपण मांगे शिखरावर येतात. आणि अर्ध्या अर्ध्या एका तासात आपण तुंगी शिखरावर पोचतो, म्हणजे उन्हाचा तडका जाणवणार नाही आपल्याला. खूप उंच चढ आहे अजून, अवघड टप्पा या ठिकाणी आहे. आपण पाहू शकतो खूप स्टीप पायऱ्या या ठिकाणी, खूप चढाव आहे, त्याच्यामुळे खूप थकायला होतं. तसं तर ट्रेकिंग करायला आपल्याला त्याचं काही अवघड अवघड वाटत नाही, परंतु या पायऱ्या असल्यामुळे ना पाय पुरे जाम झालेत, खूप
सांध्यांमध्ये जोर येतो, खूप थकवा वाटतो। म्हणजे एवढ्या अंतरात तर आपण 20 किलोमीटरचा ट्रेक केला असता, एवढे 4 किलोमीटरचा ट्रेक आहे, एवढ्या याला 4 किलोमीटरला आपल्याला एवढा त्रास होतो आहे। इतना खतरनाक व्यू है। तुंगी शिखरा जवळ आहोत। तुंगी शिखराच्या प्रदक्षिणा मारतो आहोत। तुंगी शिखराकडे आपण आता इथून काही स्टेप्स उतरून खाली जातो आहोत। हे तुंगी शिखर आहे। या ठिकाणी देखील काही मूर्त्या कोरलेल्या आहेत। अशा प्रकारच्या पायऱ्या या ठिकाणी आहेत मित्रांनो। अशा प्रकारच्या या ठिकाणी मूर्त्या आहेत महावीर भगवानांच्या। मित्रांनो, अशा या ठिकाणी या दगडांमध्ये प्रतिमा कोरलेल्या आहेत, पाहू शकतो आपण। आणि या ठिकाणी हा बघा पाणी पाझरतंय असं वाटतंय, जसं की माणसाचा आकार त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे। ठिकाणी अशा प्रकारची पिण्याच्या पाण्याची कुंड आहेत। आपण तिकडून थोडं खाली उतरून आलो होतो, समोर मागे शिकडे खाली उतरून आल्यानंतर पुन्हा आपण आता वरती चढून जातो आहोत। आल्हाददायक हवा आहे, खूप खूपच छान वाटते, प्रसन्न। जो प्रवासाचा थकवा होता तो निघालेला आहे। या ठिकाणी एक मोठी लेणी आहे, पण या लेणीला लॉक आहे मित्रांनो, पाहू शकतो आपण। पंच बालायती भगवान गुफा मंदिर आहे। या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5 मूर्त्या या ठिकाणी आहेत। तरी मी आपल्याला दाखवायचा प्रयत्न करतो यातून बाहेरून। मित्रांनो बघा, ही या तुंगी शिखराची हाईट आहे, जिथं आम्ही उभो आहेत ना तिच्यापासूनची ही हाईट आहे। आणि ते मांगे शिखराची हाईट आहे। हे मांगे शिखरावरनं तुंगी शिखर मी आपल्याला दाखवतो आहे। आणि अशा पद्धतीने आपण आता जवळजवळ 80% 100% झालं असं म्हणायला हरकत नाही। आपला हा दोघं शिखरांची आपण प्रदक्षिणा या ठिकाणी मारलेली आहे। आणि आता आपल्याला उतरून जायचं आहे। पूर्ण 3,500 पायऱ्या उतरायच्या आहेत आता। आणि मग त्याच्याआधी आपल्याला ऋषभनाथ भगवान यांचं दर्शन घ्यायचं आहे, आणि मग परतीचा प्रवास आपला सुरू होणार आहे। आता आपण भगवान ऋषभदेव यांची जी 108 फुटाची मूर्ती आहे त्या मूर्तीकडे आपण चाललेलो आहोत। इथून लिफ्ट आहे वरती जायला, लिफ्ट असेल तर फार बरं होईल। आता जे फार भयंकर काम झालं आहे पायऱ्या चढून चढून। बघा मित्रांनो, तिथं वरती आपल्याला जायचं आहे, आणि त्यावरच्या डोंगरावर भगवान ऋषभदेव यांची मूर्ती आहे। आणि हे लिफ्ट आहे, या लिफ्ट मधून आपण आता आलो होतो। हा वरती मांगे शिखर, आणि आपण आता भगवान ऋषभदेव यांची जगातली सगळ्यात उंच असलेली 108 फुटाची मूर्ती, भगवान ऋषभदेव यांची 108 फुटाच्या मूर्तीजवळ आपण आलेलो आहोत। जगातली सगळ्यात उंच ही मूर्ती आहे मित्रांनो। ऋषभदेव भगवान यांची ही 108 फुटाची मूर्ती आपण माझ्या मागे पाहू शकता, मांगे शिखराच्या खाली आहे। आणि हा संपूर्ण पर्वत
फोडून, हा पर्वत डोंगर फोडून ही मूर्ती कोरून बनवण्यात आलेली आहे. 2000 साली याचं काम सुरू झालं आणि 2016 पूर्ण झालं, म्हणजे 16 वर्ष हे काम चाललेलं आहे. आणि दगडात फोडून तयार केलेली ही मूर्ती आहे. 99 आपल्या या मांगे तुंगीच्या ब्लॉगमधील हा शेवटचा स्पॉट होता. अर्धा अंतर आपल्या रॅली ते उतरायला सुरुवात करणार आहोत. 1:39 आणि आमचा हा पूर्ण ट्रेक पूर्ण झालेला आहे. अप्रॉक्सिमेटली 1.5 ते 2 तास आम्हाला लागणार आहे. खाली गाडी आपली पार्क आहे, आता तिथपर्यंत जातो आहे. आजचा हा लॉग आपण इथे थांबवतो आहोत. आज आपण माझ्या मागे असलेलं तुंगी शिखर, वरती असलेलं मांगे शिखर, तिकडे समोर असलेली भगवान ऋषभदेव यांची 108 फुटाची जगातली सगळ्यात मोठी उंच मूर्ती, हे सगळं आपण या ठिकाणी कव्हर केलेलं आहे. आणि आज आपला लॉग आपण हा इथेच थांबवतो आहे. अजून मला 1/2 तास तरी लागेल उतरायला, अजून 1500 पायऱ्या उतरायच्या आहेत. मित्रांनो, माझा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर माझं चॅनल निश्चित सबस्क्राईब करा, शेअर करा. तोपर्यंत ट्रॅव्हल विथ मी, धन्यवाद.